अक्रोडाच्या हस्तशिल्पांची जगभरात एक वेगळी ओळख आहे. अक्रोडाच्या लाकडावर कोरलेली ही शिल्प काश्मीर खोऱ्यातील कलेचं सर्वोत्तम उदाहरण आहे. आता मोठ्या प्रमाणात औद्योगिक प्रगती झाल्यानं काश्मीरातील हस्तशिल्प व्यवसायाचं मोठं नुकसान झालं. मात्र 68 वर्षीय कलाकार गुलाम नबी डार यांची या कलेवरची श्रद्धा आजही कमी झालेली नाही. काश्मीर मधील या हस्तशिल्प कलेचे ते जणू काही रक्षकच झाले आहेत. लाकडावर नाजूक आणि सुंदर नक्षीकाम करणारे गुलाम नबी डार श्रीनगरच्या सफा कदल भागात राहतात. बहुत लोग है जो काम करते है, मतलब इस वक्त बहुत उरूज पर है ये काम श्रीनगर में, मगर वही रफ काम जो मतलब इस काम ये जो आप देख रहे हैं ये आप कहीं नहीं देखेंगे. आप इस वक्त तो अच्छा चलता है, मगर ये जो जो मेरे सामने है, जो मैं काम करता है, ये जो मैंने सीखा है, तो उसका तो गवर्नमेंट ने तो कुछ ध्यान नहीं दिया. मतलब मेरे जैसे कारीगर बहुत थे, आज इस दुनिया से चले गए, आज ये बीमार है, आज ये बूढ़े हो गए हैं, कोई ध्यान नहीं दिया है, मतलब ये आगे बढ़ जाए. काही कारणास्तव गुलाम नबी डार यांना आपलं शिक्षण पूर्ण करता आलं नव्हतं. त्यांनी वयाच्या 10व्या वर्षापासून हस्तशिल्प कला सुरू केली होती. या क्षेत्रात 25 वर्षे काम केल्यानंतर डार यात एकदम पारंगत झाले. मैं आ गया तो 5 साल इस उस्ताद के पास में गया, मगर उस्ताद के पास में शाम 7 बजे तक काम करता था. 7 बजे के बाद मैं घर में बैठता था कम से कम 1 बजे रात तक, 1.5 बजे रात तक मैं वो काम सीखता था. ट्राई करता था मैं इसमें कामयाब हो जाऊँगा, आता था कुछ भी नहीं. बहरहाल कोशिश हो रही वही लिखाई में भी और काम करने में भी. डार यांच्या सारखे अनेक शिल्पकार तरुण पिढीला हे कौशल्य शिकवू इच्छितात, मात्र आजकाल खूप कमी लोकांना हे काम शिकण्याची इच्छा आहे. गवर्नमेंट को कुछ मतलब ऐसा स्कूल खोलना चाहिए, बहुत से भड़क स्कूल, जहाँ एक पढ़ा लिखा भी आएगा और जो ये रफ काम करने वाला भी आएगा, दो ग्रुप बनना चाहिए. अगर उनको 5 साल ट्रेनिंग दिया जाएगा तो उनका वजीफा होना चाहिए जैसा उनका घर चलेगा. कहाँ के नौजवान सीखना चाहिए, उनको सिखाना चाहिए. जैसे मैं इस वक्त बोलता है बहुत सारे लोगों को, मेरे पास आओ मैं सिखाऊंगा. मैं लिखाई करता है उनको, मैं देते हैं अपने लिख कर उनको पर्चा देते हैं, ऐसा काम करो, मगर वो जुरत नहीं करते. कारागिरांच्या बाबतीत श्रीनगर जिल्हा काश्मीरला एक वेगळी ओळख देतो. काश्मीरातील इस्लामचे संस्थापक मीर सय्यद अली हमदानी आणि त्यांच्या साथीदारांनी 7व्या शतकात पूर्व काश्मीरमध्ये हस्तशिल्पकला रुजण्यास मदत केली होती. त्यासोबतच या कलाकारांसाठी एक आर्थिक मॉडेल सुद्धा तयार केलं होतं. गुलाम नबी डार यांच्यासारख्या अनेक कलाकारांनी हस्तशिल्पकला समृद्ध करण्यासाठी आपलं आयुष्य घालवलं. आता ही कला टिकवून ठेवण्याची जबाबदारी येणाऱ्या युवा पिढीची आहे. ब्युरो रिपोर्ट, ईटीव्ही भारत. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाउनलोड करा ईटीव्ही भारत ॲप.